किती शिकला साध विज्ञान दिसला सांगे बाहेरच बघायला सांगे बाहेरच बघायला साध विज्ञान विसरला सांगे बाहेरच बघायला साध विज्ञान विसरला माझ्या भारत देशात कोणी किती शिकला कोणी किती शिकला कितीही शिकला साध विज्ञान विसरला कोणी किती शिकला साध विज्ञान विसरला काय इंजिनियरची कथा काय इंजिनियरची कथा त्याची वास्तू पुरुष देवता त्याची वास्तू पुरुष देवता घरी पुरोहित आणून घरी पुरोहित आणून घरी वास्तूची शांतता घरी वस्तूची शांतता काळी बाहुली बांधली काळी बाहुली बांधली काळी बाहुली बांधली काळी बाहुली बांधली त्याने नवीन बंगल्याला त्याने नवीन बंगल्याला नवीन बंगल्याला साध विज्ञान विसरला नवीन बंगल्याला साध विज्ञान विसरला माझ्या भारत देशात माझ्या भारत देशात कोणी कितीही शिकला कोणी कितीही शिकला कितीही शिकला साध विज्ञान विसरला शिकला साध विज्ञान विसरला माझ्या शेजारचा तो गणो माझ्या शेजारचा तो गणो माझ्या शेजारचा तो गणो माझ्या शेजारचा तो गणो झाला कॉम्प्युटर मास्टर कॉम्प्युटर मास्टर म्हणे कॉम्प्युटर गणपती म्हणे कॉम्प्युटर गणपती त्याचा माऊस हा उंदीर राशी भविष्य कुंडलीचा राशी भविष्य कुंडलीचा त्याने प्रोग्राम बनवला त्याने प्रोग्राम बनवला प्रोग्राम बनवला साध विज्ञान विसरला प्रोग्राम बनवला साध विज्ञान विसरला माझ्या भारत देशात माझ्या भारत देशात कोणी कितीही शिकला कोणी कितीही शिकला कितीही शिकला साध विज्ञान विसरला शिकला साध विज्ञान विसरला देशाचा अंतराळ वीर देशाचा अंतराळ वीर देशाचा अंतराळ वीर देशाचा अंतराळ वीर जरी गेला तो चंद्रावर जरी गेला तो चंद्रावर खाली येताच धरतीवर खाली येताच धरतीवर त्याच्या मनी एक विचार त्याच्या मनी एक विचार कधी येईल संकष्टी कधी येईल मला उपवास धरायला मला उपवास धरायला उपवास धरायला साध विज्ञान विसरला उपवास धरायला साध विज्ञान विसरला मुलगी आली माझ्याकडे तिनं काय केलं ग्लास घेतला हिसकम आणि डायरेक्ट नाकाला लावला आणि वास घेऊन सांगते पाणी साहेब आता कुठनं शोध लावला काय माहित पाण्याला वास येतो बेटा असं बोट लावून कळत का पाणी कवास घेऊन कळत काय केलं पाहिजे मग चिपकलं तर तेल समजायचं आणि नाही चिपकलं तर पाणी पण योग्य तपासणी करायची असेल तर काय केलं पाहिजे योग्य टेस्ट घेतली पाहिजे बघ जरा पिऊन टेस्ट घे कशी टेस्ट घ्यायची चावून का अरे 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 पाणीच आहे का बस नक्की पाणीच आहे दिलं की लगेच पिऊन टाकलं जर असं बाहेर तुला कोणी पाणी दिलं प्यायला पिणार का लगेच कोणी चॉकलेट दिलं पेढा दिला खाणार का लगेच बघा गुंगीचं औषध असतं त्याच्यामध्ये पळवण नेते असं घ्यायचं आता इथं कार्यक्रमात आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून आलं म्हणून घेतलं पिलं लगेच
आता घाबरू नको, काय होणार नाही तुला, मी पिऊन दाखवतो. हे बघ मी पिऊन दाखवतो बघ, तिला जरा आता भीती वाटायला लागली. पाणीच आहे बघ जोरात. अरे वार पट्ट्या जोरात मग, अजून जोरात. शाबास, आता हे घे. हा फुक त्याला जोरात. बस उलट कर. आता ही काठी त्याच्यावर अशी फिरव आणि त्याच्यावर मार जरा जोरात. हा मार. काय शाबास, काय असेल बोधली तर पळून जाय त्याच्यात. हा आता हे पाणी घ्यायचं, रॉकेल समजून पाणी घ्यायचं. काय रॉकेल असं समजायचं, वास घेऊन बघ पाणीच आहे ना. हा हे पाणी याच्यात भरायचं हळूहळू. किती अर्धा जेव्हा भरायचा किती, अरे थांब जरा गडबड करून लगे लागला मग खायला. हा रॉकेल समजून पाणी अर्धा जेव्हा भरायचा किती. हा बर. हा तसं थरता थरता हात कापते बघा त्याला. अर्धा दिवा भरायचा, जास्त भरायचं नाही. अरे हळूहळू हळूहळू अर्धा झाला का. हा आता काय करायचं सांगतोय बाप, ते राहिलेलं रॉकेल पिऊन दाखवायचं सगळ्यांना. एकदा पिऊन दाखव ते वर्ण पे जोरा. अरे पठ्या पिलं का नक्की. पाणी आहे का रॉकेल आहे. पाणी आहे बघा, पाणी भरलेलं आहे. आता हे टोपन मी लावून टाकतो. ज्या दिव्याला आपण तपासलेला आहे असा दिवा ज्याला वाद नाहीये त्यात पाणी भरलेला असा प्रज्वलित करायचा आहे. आपल्यापैकी मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी जे कोणी असतील त्यांनी जरा या पुढे पट दिसेल आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर दिवा पेटला, जर दिवा पेटला तर तुम्ही सगळे नशीबवान, पण जर दिवा पेटला नाही तर लय मोठी करणी गावावर झालेली आहे आणि ती कोण्या देवरुषेनं केलेली आहे ते पण मी सांगणार आहे. काय काळजी करायची गरज नाही. बघूया काय होत आहे. थांबा थांबा जरा गडबड करू नका. काल बघूया काय होत आहे. दिवा पेटला तर तुम्ही नशीबवान, नाही पेटला तर लय मोठी करणी झालेली आहे. काय होते बघूया. या ठिकाणी दिवा प्रज्वलित झालेला आहे याचा अर्थ जाशी गावातले सगळे नशीबवान आहेत. काय काळजी करायची कारण नाही. शुकानेवालाच्याही असं म्हणतात बरोबर ना. पाण्याने आग लागते का विजते विजते, पण इथं पाण्याने आग लागलेली आहे. हा याचा अर्थ तुमच्या झाशी गावातलं पाणी लय चमत्कारित आहे. आता प्रत्येकाने घरी गेलं काही चिमणी काढायची गरज नाही कुठं असेल तिथलं. त्या परिस्थितीत हात सोडायचा नाही. आता मी एक दोन तीन म्हणजे सुरू करायचं, पण तुम्हाला मी वेळ देणार आहे नाहीतर दिवसभर हेच उद्योग करत बसाल. आम्हाला अजून बरंच काय काय दाखवायचं आहे. हा सुरू करायचं, एक दोन तीन म्हणजे सुरू करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी 1 ते 10 अंक मोजायचे. जमेल ना. 10 आकडे होईपर्यंत तोडायचे याला. हा काय होते बघू. 1 2 3 सुरू. 1 2 3 4 5 6 7 8 9 पहलवान थकले दिसते बहुते. चाल पुढे. कोण आहे मुंड्या खाली घालायच्या नाही. माझ्या दैवी शक्तीला सगळं समजत. कोण कुठं कसा बसलाय काय होतय मला सगळं कळते इथं बसून. चालेल बाहेर. तर नारंगी शर्टवाला इकडे जा. काय झालेलं नाही तुम्हाला, नुसतं माझ्यासाठी आहे थोडं. याच्यावर हुशार आहे बघा, एक नंबर हुशार माणूस. मगापासून तिथं बसल्यात एक तक बघते काय चाललंय काय नाही. खरे का नाही. कार्यक्रमाकडे चांगलं लक्ष आहे, असं लक्ष पाहिजे कार्यक्रमामध्ये, लक्षात ठेवा. तो तिथं बसला आहे पण नजर मात्र सगळी काय चाललंय काय सांगतात, अंधश्रद्धा कशा असतात समजून घ्यायची तुम्हाला. बरोबर आहे ना. कसं गाडवतात लोकांना बघा. पण अडचण अशी झाली, जसा दिवा पेटला तसं तुम्ही चरण असं कौरबावर झाला थोडस. खरंय का एवढं नाही काय नक्की. नाही म्हणायची लय सवय काय पण विचारा. हा पण आता हे लंगर ज्यावेळेला सोडवायला दिलं त्यावेळेला जरा विचलित झाला होता तुम्ही. उठू का नको उठू का नको चाललं होतं. खरंय का नाही.
मला माहित होतं उठणार होतं, पण तिकडून दुसरं पहिलवान आलं त्यामुळे घोटाळा झाला. पण हे बघा हा लंगर कसा सोडवायचा सांगतो जरा इथं उभा. हा जोडा असं तुम्ही कार्यक्रमाला बऱ्याच जाता जाता का नाही? हा जोडत असतो बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जाता. पण कार्यक्रमाला गेल्यानंतर हा नारळ जरा डोक्यात होतो धरा त्याला हाताने एका हाताने धरायचं. हा विरोध हात असाच ठेवायचा इथं. हा असं कोण करत मांत्रिक तांत्रिक देवऋषी करतात नारळ डोक्यात ठेवतात. त्यांचं जे लक्ष विचलित झालेलं आहे ते असं आज नाही, कार्यक्रमामध्ये थोडंफार लक्ष विचलित होतं. साडेतीन वर्षापासून असं चालू आहे कॉलेजमध्ये. पण कॉलेजमध्ये जाता बसता पण एक तास दीड तास झाला की चोळबो चोळबो चालू होतो, मन बाहेर विचलित होतो. होते का नाही? खरंय का? खरं साडेतीन वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे. पुण्यात गेल्यावर तर लयच आहे. पण काय काळजी करू नका, ते काय मागं लागले तुमच्या साडेसाठी मी तुम्हाला दाखवणार आहे. जरा इकडे या तुम्ही. कोण तुम्ही? तुम्हीच. हा या इकडे या. हा युवा पेटवला ना इकडे या. हा हे नारळ घ्या. हे नारळ इथं फोडायचं आहे. हा हा शाबास गोटाच निघाला बघ इकडा. हे बघ गोटा निघाला आहे. पाणी नाही पण पाण्याचं काय तयार झालंय बघा. हे बघा काय माहित आहे? दोरे नाही रेबन आहे. रेबन रेबन कोण घालत? कोण? हा आणि हे बांगडी आहे हिरवी. हिरवी बांगडी आणि रेबन याचा अर्थ 100% हरिणीनच माग लागलेली आहे. मी मागापासून बघतोय तुझ्या माग काहीतरी लागलेलं आहे. हे बाग बांगड्या आहे बाग चांगल्या वाळल्या खोबऱ्यामध्ये हे निघालेलं आहे. याचा अर्थ तुझ्या माग साडेसाती लागली. पण काय घाबरू नकोस, काय काळजी करू नकोस. तुझ्या मागाला असं कोण म्हणतं? मांत्रिक तांत्रिक देवऋषी. खरं वाटायला लागतं आपल्याला आईला माझ्यात एकच नारळ कोरणार ह्याच्यात निघाले ह्याच्या मनात आता चक्कू जर जोर काय बांधले काय काळजी करू. बायका तर लगेच फसत. आता बघा मंत्र म्हणतो. मंत्र असा आहे पॉवरफुल. मला सांग हे काय बेटा? साडेसाती लागले ती हीच लक्षण. आता हे काय इतर शर्ट आहे नुसतं? अरे कोट आहे ना ही. हा आणि हे काय बेटा? काय आणि वरच काय? आता डोक्याला केस म्हणते 100% बाहेरच लागले काय. बघा शिकून काय फायदा आहे का? तुला नाही म्हणत तुझा दोष नाही. तुझा दोष नाही. तुझ्या माग जी काय साडेसाती लागलेली आहे त्याच्यामुळं असं होतंय. काय काळजी करू नको. सगळे उपाय माझ्याकडे आहेत. मला सांग हे दुखत का कधी? कधी कधी दुखत का? नाही म्हणायची लय सवय. काय बेस करा हे दुखत का डोकं? हा आता म्हणते होय दुखत. कधी कधी दुखत डोकं. हा बर असू दे. आता मंत्र म्हणतोय पॉवरफुल म्हणू का? मंत्र तंत्र म्हणले की लंगर निघणार आहे. पहिलवान नीट लक्ष द्यायचं. जरा पुढे ये थोडासा घाबरू नकोस. तुझा डोकं जड जड होणार आहे. जड जड होणार आहे. जड व्हायला लागले. जड व्हायला लागले. डोळे झाड दात काढू नको अजिबात. तुझ्या कल्याणासाठी तुला इथं बोलवलंय. रागानं माझ्याकडे बघू नको. हा तुझंच कल्याण होणार आहे. लंगर निघाला तर तुझी साडेसाती निघून जाणार आहे. मंत्र असा म्हणणार आहे काय कळलं नाही? कळलं नाही कळू नये म्हणून तर मंत्र आहे ना. तुम्हाला कळल्यावर काय कळल्यानच पाहिजे. आता जरा कळणारा मंत्र म्हणतो. हा कळणारा पाठ करायचा बघा. अरे पाठ करायचा. माझा शिकवलेला मंत्र जर पाठ केलास अभ्यास न करता पास व्हाल. हा बघा पाठ करा बघा. छाव करू छो करू. तुझं डोकं दुखते त्याला मी काय करू? जगलास तर माझं नाव झालं. गेलास तर भूतान नेलं त्याला मी काय करू? चाल ये बाहेर. कसा बाहेर येत नाही बघू. चाल ये बाहेर. डोळे जा. चाल ये बाहेर. कसा बाहेर येत नाही बघा. हे बाहेर आलंय. त्याला यायला कुठून रस्ता नव्हता पण हे बाहेर आलेलं आहे. जरा हलका हलकं वाटतंय का? आता बरं वाटतंय.
बरं वाटतंय ना जरा वजन होत ते जरा हलकं झालंय. वजन काय होत? हाडळीच वजन होत. ती काढलेलं आहे. आता काय टेन्शन घ्यायचं नाही. आता एक नंबर लक्ष लागणार बस जागेवर जाऊन. मुख्य पर्याय असतो. तर अशा प्रकारचं अंगात आल्यानंतर काही चमत्कार करतात. महिला चमत्कार करतात. ते हातात कापूर पेटता कापूर हातात घेतात, नाचवतात, तोंडात टाकतात आणि आपण त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहतो. एवढंच नव्हे तर त्यांच्या हातामध्ये पोत असतो, जळता पोत. तो पोत असा नाचवत नाचवत ते आपल्या अंगावरनं फिरवतात. आपल्याला आश्चर्य वाटतं की त्यांना भाजत कसं नाही, त्यांचे कपडे कसे पेटत नाही आणि आपण मात्र त्याच्याकडे आश्चर्यानं पाहत असतो. अशाच प्रकारे मला आठवतं 1993 घटना. जय भीम जय भीम. ओके भीमरायान तुझ्या जीवाची सगळीच घेतली हमी. अरे भीमरायान तुझ्या जीवाची सगळीच घेतली हमी. ज्ञान विषाची देऊन परीक्षा तुझ्या जीवाची केली सुरक्षा. तुझ्या जीवाची केली सुरक्षा देऊन तुझला धम्माची दीक्षा. बदलला बघ हा सगळ्याच नक्षा. बदलला बघ हा सगळ्याच लक्षा. तुझ्या नावावर केलं ते सगळं. हो तुझ्या नावावर केलं ते सगळं. आकाश आणि जमी. अरे आकाश आणि जमी. भीमरायान तुझ्या जीवाची सगळीच घेतली हमी. चाल हात पुढं करा. जर कीर्त मिळालं तर लगीन लवकर होणार आहे. बघूया काय होत. ये हा यंदा आहे. इकडे या पुढे या. हे तुमचं भेट आहे. हा तुला पण पाहिजे. सगळ्यांना मिळू शकते. काय काळजी करू नका. सगळ्यांना वाटायचंय का? खाली बसा खाली बसा. स्वतःच्या अंगठ्याकडे दुसऱ्याच्या नाही. दुसऱ्याच बघायचं नाही. गांसवय अंगठा इकडे काढलाय तिकडे बघते. हा एकट्याक बघा अंगठ्याकडे बघा. खर्रा खुर्रा चमत्कार असा घडणार आहे. त्याची अनुभूती तुम्हाला मी देणार आहे. अंगठ्याकडे बघायचं एकटक. अंगठ्याच्या नखाकडे लक्ष केंद्रित करा. नखाच्या टोकाकडे लक्ष केंद्रित करा. एकटक बघा एकटक बघा. चमत्काराची अनुभूती अशी येणार आहे. तुमचाच हात तुमचाच अंगठा तुमच्याच अंगठ्यावरील नख. त्या नखाकडे लक्ष केंद्रित करा. नख वाढताना तुम्ही आयुष्यात कधीही पाहिलं नसेल. पण आता नख कसं वाढतं याची प्रचिती मी तुम्हाला देणार आहे. खऱ्या खुऱ्या चमत्कारांनी नख वाढायला सुरुवात होणार आहे. सुरुवात होणार आहे. सुरुवात होणार आहे. नख वाढायला लागलेला आहे. वाढायला लागलेला आहे. वाढायला लागलेला आहे. वाढायला लागलेला आहे. एकटक बघा एकटक बघा एकटक बघा. हात दुखायला लागला तर त्याला दुसऱ्या हाताने सपोर्ट द्या. पण हात खाली घेऊ नका. आता एकटक बघा एकटक बघा. दोन डोळे दुखायला लागले तर एक डोळा बंद करून एका डोळ्याने बघा. आपण बघा एकटक बघा एकटक बघा एकटक बघा. खर्रा खुर्री प्रचिती तुम्हाला येणार आहे. नख तुमचं वाढायला सुरुवात झालेली आहे. झालेली आहे. हा वाढते का तुझं? वाढायला सुरुवात झाली. बाबा वाढते का? नाही वाढते का? नाही. इकडं माग वाढते का? मग हात खाली घ्या का? अजून बोलणे आहे. अहो गेले 1.5-2 तास बोंबलून सांगतोय इथं चमत्कार घडत नाही. आज खर्रा खुर्रा घडणार म्हणजे काढला हात वरले. असंच गावात कुणीतरी येईल जावेल डोर परत. त्याच्यामुळे नख वाढणार आहे. पण नख कापता 1-15 दिवसानं बघा वाढला. संजय भीमराव सावंत या ठिकाणी आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुद्धा निर्मूलन समितीचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम सुंदर झाले. त्या कार्यक्रमामध्ये विविध प्रयोग दाखवून प्रात्यक्षिक दाखवून त्या मागचे वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून दिला. आणि यामध्ये खूप महिला सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रम सुंदर असा पार पडला. मी डॉक्टर संतोष सावंत, आज या ठिकाणी बौद्ध पौर्णिमेनिमित्त गावातील युवकांनी व रमाई कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ झाशी यांच्या सौजन्याने या ठिकाणी आज या अनिस अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला. सर्व लोकांना त्यांनी इथपर्यंत जाणून दिलं देण्याची त्यांची खूप तळमळीची हे होती की आपण किती अंधारात आहोत आणि विज्ञान कुठं चाललं आहे आणि आपण पूर्वीच्याच ह्याला खतपाणी घालत आहोत. म्हणजे समजा कुठं देवी देवता असतील किंवा करणी चिटाटकी भूताटकी ह्या संदर्भात जे तुम्ही इतक्या छानशा प्रात्यक्षिकाद्वारे सर्व लोकांना दाखवण्याचा तुम्ही कटाटीने प्रयत्न केला तो अतिशय उत्कृष्ट होता. आणि मी सायली संजय सावंत, आज या ठिकाणी तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनचा कार्यक्रम करण्यासाठी आला. खूप छान कार्यक्रम झाला, आम्हा सर्वांना आवडला. या कार्यक्रमाची खूप गरज होती सध्याच्या काळात, कारण खूप महिला वगैरे असतात त्या आता खूप जास्त अंधश्रद्धा म्हणजे त्यांच्या मनात आहे, ते तुम्ही दूर केलं